महामार्ग पोलीस रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत 18 जानेवारी 2021 ते 17 फेब्रुवारी 2021 पर्यंत नागरिकांना प्रबोधन करण्याचं काम महामार्ग पोलीस करत आहेत। या अंतर्गत खातगाव टाकळी भाळवणी टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी महामार्ग पोलीस रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत लोकांना जागृत करण्याचं काम करत आहेत। या ठिकाणी जनजागृती मार्गदर्शन करण्यात येत आहे। यावेळी अंमली पदार्थांचं सेवन करून वाहन चालवू नका, चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर करा, आपलं वाहन महामार्गावरती भरधाव वेगानं चालवू नका, बस ट्रक कंटेनर नेहमी रोडच्या डाव्या बाजूने लेनमध्ये चालवावे, अतिवेगानं वाहनं चालवू नये, धोकादायक पद्धतीनं मालवाहतूक करू नये, वाहन चालवताना फोनवरती बोलू नये, दुचाकी वाहनांवरती 2 पेक्षा अधिक असू नये आणि प्रवास करत असताना हेल्मेटचा वापर नक्की करावा। या सर्व नियमांचं वाचन करून लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न महामार्ग पोलीस करत आहेत। या रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत हे महामार्ग पोलीस टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी आले असता टाके डोकेश्वर येथील वासुंदे चौकामध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि यावेळी या ठिकाणी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते। रस्त्यावर जास्त अपघाताचं प्रमाण वाढलंय म्हणून शासनाने वाहतूक सुरक्षा सप्ताहाऐवजी 17 जानेवारी 2021 ते 17 फेब्रुवारी 2021 असं 1 महिन्याचं अभियान चालू केलेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने अहमदनगर शहर वाहतूक शाखा आहे, माननीय DYSP RTO साहेब आहेत आणि महामार्ग सुरक्षा केंद्र अहमदनगर हेही महामार्गावर जाऊन स्वतः वाहतुकीच्या नियमाबाबत प्रबोधन करतात। प्रामुख्याने चारचाकी वाहन चालवताना ड्रायव्हरने आणि गाडीमधले असलेल्या सर्व प्रवाशांनी सीट बेल्ट वापरणे बाबत आम्ही प्रबोधन करतोय। मोटरसायकल चालवताना मोटरसायकल चालकाने हेल्मेट वापरले पाहिजे हेही प्रामुख्याने आम्ही सर्व वाहन चालकांना सांगतोय, संबोधित करतोय आणि डाव्या साईडनेच मोटरसायकल चालकाने आपली मोटरसायकल चालवावी याबाबतही आम्ही सर्वांना प्रबोधन करतो आहे। वाहतुकीचे जे माननीय सर्वोच्च न्यायालयाचे 10 सुवर्ण मार्गदर्शक तत्व आहेत याचंही पालन वाहन चालकाने करावं याबाबतही आम्ही संबोधन करतो आहे। यामध्ये प्रामुख्याने आमचे माननीय पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव साहेब, आमचे मप केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री शशिकांत गिरी साहेब यांचंही वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन लाभतं आहे। नमस्कार, बोलायचं 20व्या महामार्ग रस्ता सुरक्षा अनुषंगाने महाराष्ट्र पोलीस दलाने हे महामार्गावरील जे गावं आहेत किंवा रस्त्यावर जी गावं आहेत त्यांच्याशी प्रबोधन करणे, अपघाताविषयी प्रबोधन करण्याविषयी एक सुरक्षा सप्ताह आयोजित केलेला आहे। या सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने आमचे माननीय SP साहेब संजयजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे API श्री शशिकांत गिरी साहेब यांच्यासह सर्व आमचे महामार्गावरील वाहतूक कर्मचारी अंमलदार हे महामार्ग जे नगर केडगाव अंतर्गत जे महामार्गाच्या अंतर्गत जे गावं येतात रस्त्यावर त्या गावोगावी जाऊन ह्या आम्ही एक चित्ररथ बनवलेलं आहे। चित्ररथचा बनवण्याचा उद्देश हा का जाताना सर्व जे वाहन चालक आहेत, गाडी चालक आहेत, फोर व्हीलरवाले आहेत, मुलं आहेत शाळेतील, यांनी हे नियम जरी वाचले या नियम वाचून निदान 5% जरी अपघात कमी झाले तरी बरंच काही साध्य होईल। आता ह्या चित्ररथनं आपण ज्या चालू केला आहे तर प्रत्येक टॅब महामार्गाच्या अंतर्गत नगरच्या अंतर्गत 4 टॅब येतात, प्रत्येक 4 टॅब अंतर्गत सगळ्यांना 1, 8 दिवस, 10 दिवस या अनुषंगाने हा चित्ररथ सर्व गावामध्ये फिरवण्यात सांगण्यात येत आहे। या अनुषंगाने आज आम्ही येताना टाकळी खातगाव भालवणी आणि आता टाकळी डोकेश्वर असं इथे येऊन सर्व जे गाडी चालक आहेत
महामार्गावर चालवणारे जे टू व्हीलर फोर व्हीलर चालवणारे यांना सांगून या जे 10 मार्गदर्शक तत्व सांगितले त्याचं आम्ही प्रबोधन करतो आहे। त्यामध्ये प्रामुख्याने सर्वात प्रामुख्याने विदाउट लायसन कोणीही वाहन चालवू नये, त्यानंतर दारू पिऊन कोणीही वाहन चालवू नये, तसेच वाहन फोर व्हीलर चालवताना सीट बेल्टचा प्रामुख्याने उपयोग झाला पाहिजे, तसेच आपण टू व्हीलर चालतो घरातून निघताना गाईगाई तसंच निघतो, आपण विदाऊट हेल्मेट सर्रास पाहतो का विदाऊट हेल्मेट वाहन चालवतात, या विदाऊट हेल्मेट वाहन चालवण्याने बऱ्याचशा तरुण मुलांचा जीव या अपघातात गेलेला आहे। तर सर्वांना एकच सांगणं राहील की जाताना घरातून निघताना शक्यतो आपण हेल्मेट घालूनच घरातून बाहेर निघ, कारण आपण आपल्या आईवडिलांचं आपण काहीतरी देणं लागतो, घरी जाताना आपण सुरक्षित जावं, आपल्या आईवडिलांची आपल्याला आपली जबाबदारी ही निदान पार होईल एवढंच आमचं सांगणं। विनोद गायकवाड, सी 24 तास, पारनेर।